सदर हा टर्निंग खूप धोक्याचा आहे. इथं लहान लहान मुलं खेळतात, वयोवृद्ध माणसं येतात. एखादी गाडी जर चुकून त्यांच्याकडे गेली तर जीवितच धोका होऊ शकतो. आणि आधी पण 2-3 ॲक्सिडेंट झालेले असल्यामुळं आहे ना, हे जे काढलेले पत्रे आहेत हे पुन्हा जर नाही लावले तर पुन्हा अनेक घटना घडू शकतात. या घटना घडू नयेत या अनुषंगाने त्यांनी पुन्हा पत्रे बसावे अशी आमची कॉन्ट्रॅक्टरला विनंती. दुरी या रस्त्यावरती आज आम्ही उभे आहेत, पारगावपासून 2 किलोमीटर पुढे म्हणजे येवली वस्ती या ठिकाणी. तर आज या ठिकाणी ही बातमी बनवण्याचं एकच कारण की जे 2 दिवसापूर्वी साहेब या ठिकाणी जे रोडला कॉर्नर जे पूल लावले होते, ते पूल 2 दिवसापूर्वी या ठिकाणी जे शिबिरावर उपसून नेले आणि त्या पोलला रेडियम होतं, रेडियम वगैरे होतं, त्यामुळं कमीत कमी येणाऱ्या गाड्यांना ते रेडियम चमकत होतं. माणसाचे लक्ष परत विचलित नव्हतं, परत जागेवरती येत होतं आणि गाड्या पुढे निघून जात होत्या. परंतु ते पोल काढल्यानंतर एक मोटरसायकल हा जवळजवळ माझ्या मते 4-5 ॲक्सिडेंट या हायवे झाल्यापासून आहे. आणि पोल काढल्यानंतर असे वारंवार ॲक्सिडेंट यापुढे होणार आहेत. त्याच्यामुळे आमची एकच मागणी की जे पोल काढले गेलेत ते पोल पुन्हा लावले जावेत. कारण या ठिकाणाहून कॉर्नर अतिशय खतरनाक कॉर्नर आहे आणि हा कॉर्नर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. हा म्हणजे कॉर्नर पारगावपासून ते पंचतळ्यापर्यंत हा सर्वात मोठा कॉर्नर आहे असं मला वाटते. आणि हा कॉर्नर वाचवायचा असेल किंवा इथून येणारे जाणारे जी माणसं आहेत त्यांना जर समजा धोका होऊ नये असं वाटत असेल तर नेलेले पोल पुन्हा संबंधित ठेकेदाराने या ठिकाणी लावावं. आणि पोल ज्यावेळेस काढत होते त्यावेळेस ते आम्ही शूटिंग पण केली आणि त्या संबंधित कर्मचाऱ्यांना विचारलं गेलं की तुम्ही पोल का काढता, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की मंगळूरच्या फॉरेस्टमध्ये किंवा अन्य ठिकाणी पत्रे ज्याला होते ते चोरीला गेले म्हणून आम्ही ते पोल काढतोय. तर साहेब, जर माणसाच्या जीवापेक्षा जर पत्रे महत्त्वाचे असतील आणि माणसाचा जीव गेला तरी चालेल, परंतु आमचे पत्रे वाचली पाहिजेत असे जर भूमिका जर या कॉन्ट्रॅक्टरची असेल तर हे चुकीचं आहे. आणि याला कुठंतरी थांबलं पाहिजे जेणेकरून हायवेचं काम पूर्ण झालंय. मनामध्ये एक अशीसुद्धा शंका येते की हायवेचं काम पूर्ण झालंय, बिलंसुद्धा काढून घेतलीत की काय, आणि बिलं काढून घेतल्यानंतर हे पोल काढून नेण्याचं काम चाललंय की काय अशी एक मनामध्ये शंका येते. हा खेळ माणसाच्या जीवाशी चाललाय असं आम्हाला वाटतंय. जेणेकरून जे पोल जसे काढले गेलेत तसेच पोल पुन्हा इथे रवले गेले पाहिजेत अशी स्थानिकांची मागणी आहे, अशी माझीसुद्धा आणि आमच्या सर्वांचीच मागणी आहे. कारण जेणेकरून हा मळा आहे, या मळ्यामधून लहान लहान मुलं शाळेत जात आहेत, सायकलीवर जात आहेत. हा या कॉर्नरला मुलांचं लक्ष थोडंसं विचलित झालं तर मुलांचा जीव सुद्धा जाऊ शकतो. याचं सुद्धा गांभीर्य संबंधित कॉन्ट्रॅक्टरने घेणं गरजेचं आहे. आणि असं जसे पोल नेलेत तसे पुन्हा या ठिकाणी लावणं हे तर प्रथमतः आमची मागणीच आहे. त्या मागणीशी आम्ही ठाम आहोत. जसे नेलेत तसे पुन्हा लावले गरजेचं आहे. त्यांनी सांगितलं तुम्हाला जर डिव्हायडर पाहिजे असेल तर ग्रामपंचायतला अर्ज करा, परंतु ग्रामपंचायतलाच जर डिव्हायडर पारगावमध्ये आम्ही तिथं मुलं नेऊन सोडतोय काही काही, तर तिथं ग्रामपंचायत सांगितले आम्हाला डिव्हायडर पाहिजे, तर ते तर त्यांनाच भेटला नाही तर आम्हाला कुठून भेटणार. त्यामुळे जेणेकरून ते पोल आहेत ते पोल तरी आम्हाला एक आधार होता, तो आधारच त्यांनी काढून नेलाय. त्यामुळे एक मनामध्ये खंत वाटते की उद्या आमच्या मुलांना धोका होतोय की काय, तो धोका होऊ नये म्हणून मी संबंधित कॉन्ट्रॅक्टरला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की जसे पोल नेलेत बाबा तसे पोल या ठिकाणी आणून लाव, हीच तुला एक आग्रहाची विनंती. टर्निंगच्या जवळच घरे आहेत आणि लहान मुलं खेळत असतात, छोटासा बगीचा आहे. वयोवृद्ध माणसं किंवा लहान मुलं सकाळ संध्याकाळ या बगीच्यात बसलेली असतात. या टर्निंगमुळं जर पत्रे नसतील तर त्यांच्या जीवितास धोका होऊ शकतो. तरी सदर कॉन्ट्रॅक्टरला एक विनंती राहील की आपण जसे काढून नेलेत पत्रे तसे लवकरात लवकर बसून द्यावेत एवढी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.